तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही, मतदान केंद्र कुठलं, ही सगळी माहिती आता मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध झाली आहे. पाहुयात एक रिपोर्ट. सोशल मीडियाबरोबर एक पाऊल पुढे टाकत नाशिकच्या श्रीकांत निंबाळकर या तरुणानं मतदार यादी नावाचं ऍप्लिकेशन तयार केलंय. लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी जरी वाढली असली तरी मतदानाच्या दिवशी उद्भवलेल्या गोंधळामुळे लाखो मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं होतं. हेच टाळण्यासाठी हे नवं ऍप तयार करण्यात आलंय. स्वतःचं नाव आणि जिल्हा ह्या ॲपमध्ये टाकला की तुमचं मतदान केंद्र, मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, केंद्र क्रमांक अशी सगळी माहिती मिळते. तुम्ही नाव, आडनाव आणि तुमचा जिल्हा सिलेक्ट केला आणि सर्च म्हटलं तर तुम्हाला लगेचच तुमचा मतदान केंद्राचा पत्ता मिळतो. तर हे ॲप खूप युजफुल ठरू शकतं आपल्या महाराष्ट्राच्या सर्व मतदारांसाठी. मतदानाला जाताना काय कागदपत्र न्यावीत ह्यासह इतर माहिती देखील ह्या ॲपमध्ये देण्यात आली आहे. मतदानासाठी नेमके कसले पुरावे लागत आहे तर त्यासाठी आम्ही एक ॲप डेव्हलप केलेलं आहे. याच्याने राज्यातलं मतदानाचं प्रमाण आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मतदान करण्यासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झालाय. तुम्हीही मतदान करा, पण त्याआधी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही ह्याची खात्री ह्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नक्की करून घ्या. मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.